मी गौरव जागीदार पोरके न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलतर्फे बोलत आहे. आज करोना से डरोना या उपक्रमाअंतर्गत आपण खारगावच्या प्रसिद्ध नगरसेविका श्री लीना गरड मॅडम यांच्याशी बोलणार आहोत. मी लीना अर्जुन गरड, नगरसेविका पनवेल महानगरपालिका. आपल्याला सांगू इच्छिते की आपले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 22 मार्च रोजी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे, जनता कर्फ्यू. हा जनतेसाठी जनतेने लावलेला कर्फ्यू, हा सर्वांनी ह्याचं पालन करावं. आणि हा कर्फ्यू आपण का लावलेला आहे, कारण की आपल्याला कुठेही जनता जर एकत्र आली तर आपली व्हायरस जो आहे कोरोना व्हायरस, त्याचं संक्रमण खूप लवकर होण्याची शक्यता आहे. सर्वांनी वेगळे राहा, आपल्या आपल्या घरी राहा, जेणेकरून हे व्हायरस बाहेर येणार नाही. म्हणून सर्वांनी ही कर्फ्यू लावण्याची गरज आहे. आणि आपण जर आता पाहत असाल तर इथेसारखा विकसित देश जिथे हजारो लोक आता हे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूशी झुंजत आहेत, तर एवढा विकसित देशही आता काही होऊ शकलेला नाही. आपला भारत तो हा विकासशील देश आहे. ह्या देशामध्ये जर हा संकट बळावला तर खूपच कठीण होईल आपल्या भारताला हा सामना करणे. मग सर्वांना मी आवाहन करते की आपल्या पंतप्रधानांचं म्हणणं ऐकून सर्वांनी जनता कर्फ्यू पाळावा. आणि सोबतच आपल्या तिथे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, जे आपल्यासाठी 24 तास सेवा देतात आपल्याला, तर ह्यांचाही आपण आभार व्यक्त करूया. त्यासाठी 5 वाजता सायरन वाजेल. सर्वांनी आपल्या खिडकी, बाल्कनी, टेरेस इथे जाऊन टाळ्यांचा गजराड करावा किंवा घंटानाद करावा, त्यांचे आभार व्यक्त करावे. धन्यवाद.